गुड आफ्टरनून स्टूडेंट, मी रेक्सिना गोन्साल्विस, सेट विद्या मंदिर हायस्कूलची शिक्षिका, इयत्ता 5वीच्या वर्गात सर्वांचे स्वागत करत आहे. मुलांनो, सहलीचे नाव काढताच सगळ्यांना आनंद होत असतो. तुम्ही सुद्धा शाळेतून अनेक ठिकाणी सहलीला जात असतो. आज आपण आमची सहल या पाठात शाळेतली मुलं सहलीला कोठे गेली होती आणि त्यांनी कशा प्रकारे आनंदाने हा दिवस घालवला ते पाहणार आहोत. आमची सहल, सहल मीन्स ट्रिप. आमची सहल गावच्या आमराईमध्ये गेली होती. आमची म्हणजे शाळेची, शाळेची मुलं कुठे गेली होती त्यांची सहल? तर गावच्या आमराईमध्ये. गावामध्ये जी आमराई होती, आमराई म्हणजे जिथे खूप आंब्याची झाडं असतात त्याला आमराई असे म्हणतात. ट्रिप कहाँ गई थी? गाव के आमराई में गई थी. आमराई का मतलब जहाँ आम के बहुत सारे पेड़ होते हैं उसे आमराई कहते हैं. सहलीला वर्गातील सर्व मुले मुली आल्या होत्या. सहलीला कोण गेले होते? तर शाळेची मुलं. आणि प्रत्येक वर्गातील सर्व मुले आणि मुली, बॉईज अँड गर्ल्स, सगळे सहलीला गेले होते. बाईंनी सगळ्यांना जेवणाचे डबे व पाण्याच्या बाटल्या आणायला सांगितले होते. चित्रकलेचे साहित्यही बरोबर घ्यायला सांगितले होते. सहलीला जाताना मुलांनी काय काय सोबत घेतले होते आपल्या? तर जेवणाचे डबे, टिफिन बॉक्स, पाण्याच्या बाटल्या, वॉटर बॉटल आणि चित्रकलेचे सामान, ड्रॉइंग मटेरियल आपल्यासोबत घेतले होते. आम्ही आमराईकडे निघालो. आता मुले बसने सकाळी लवकरच आमराईच्या रस्त्याने निघाले आहेत. रस्त्यावर वेगवेगळ्या आकाराची, आकार म्हणजे शेप, वेगवेगळे म्हणजे डिफरन्स, वेगवेगळ्या प्रकारची, प्रकार म्हणजे टाईप, वेगवेगळ्या आकाराची आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडे होती. झाडांची दाट सावली रस्त्यावर पडली होती. सावली म्हणजे शॅडो. आणि या झाडाची सावली कुठे पडली होती? तर रस्त्यावर. आम्ही रमत गमत झाडांचे निरीक्षण करत चाललो होतो. रमत गमत म्हणजे हसत खेळत, हसते खेळते. निरीक्षण करत, निरीक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन. आणि मुलं या झाडाचे निरीक्षण करत होते, ऑब्झर्वेशन करत होते. रस्त्याने जाताना बाईंनी विविध झाडांची माहिती सांगितली. बाईंनी मुलांना कशाविषयी माहिती दिली? तर झाडांविषयी. टीचरने झाड के बारे में इन्फॉर्मेशन दिया. आमराईमध्ये आम्ही सकाळी 11 वाजता पोचले. मुले आमराईमध्ये किती वाजता पोचले? तर सकाळी 11 वाजता. तेथे आंब्याची खूप झाडे होती. आणि त्या ठिकाणी कशाची झाडे होती? तर आंब्याची. आमके बहुत सारे पेड थे. ती ओळीने लावलेली होती. ओळी मीन्स लाईन. जो आमके पेड थे वो सब लाईन में लगाए थे.
मी बाईना विचारले, बाई याला आंब्राई का म्हणायचे? मुलाने बाईला कोणता प्रश्न विचारला? तर याला आंब्राई का म्हणायचे? आणि त्यावर बाईने सांगितलं, बाई म्हणाल्या, राई म्हणजे दाट झाडी, जिथे आंब्याची अनेक झाडे लावून ती जोपासलेली असतात त्याला आमराई असे म्हणतात. उसको आमराई क्यों कहते है? तो बाई ने क्या आंसर दिया कि राई म्हणजे दाट झाडी. राई का मतलब बहुत सारे पेड़. जिथे आंब्याची झाडे लावून ती जोपासलेली असतात त्याला आमराई असे म्हणतात. जहां बहुत सारे आम के पेड़ होते हैं, उसकी केयर करते हैं, उसे आमराई कहते हैं. पोपट, कोकिल, चिमण्या, कावळे, साळुंक्या असे कितीतरी पक्षी झाडावर बसले होते आणि या आमराई मध्ये अनेक पक्षी झाडावर बसले होते. कोणकोणते पक्षी बसले होते झाडावर? तर पोपट, कोकिळ, चिमण्या, कावळे आणि साळुंक्या. त्यांचा किलबिलाट चालला होता. किलबिलाट म्हणजे प्रत्येक पक्षी आपापला आवाज काढत होता, चिरपिंग. पक्षी आनंदाने उडत होते तर काही पक्षी आनंदाने उडत होते. आम्हीही आनंदाने बागडत होतो आणि मुलं सुद्धा आनंदामध्ये काय करत होते? उड्या मारत होते, बोलत होते, खेळत होते, इकडे तिकडे फिरत होते. आम्ही लपाछपी, शिवना पाणी, ऊन सावली असे खेळ खेळलो. या आमराईमध्ये मुले कोणते खेळ खेळत होती? तर लपाछपी, शिवना पाणी आणि ऊन सावली. वाऱ्याने पडलेल्या कैऱ्या गोळ्या केल्या. काही मुलांनी वाऱ्याने ज्या कैऱ्या पडल्या होत्या, कैऱ्या म्हणजे कच्चा आम, गोळा केल्या. गोळा म्हणजे इकट्ठा करणे, टू कलेक्ट. आणि अशा या वाऱ्यामुळे पडलेल्या कैऱ्या काही मुलांनी जमा केल्या. सगळ्या कैऱ्यांचा चट्टामट्टा केला. चट्टामट्टा करणे म्हणजे संपून टाकणे, टू फिनिश. आम्ही सहभोजन केले. मुलांनो, तुम्ही सुद्धा सहलीला जाता तेव्हा सगळे एकत्र जेवायला बसतात. सहभोजन, गेट टुगेदर. त्यानंतर बाईने आम्हाला चित्रे काढायला सांगितली. आता मुलाने आपल्या बरोबर चित्रकलेचे सामान घेतले होते आणि म्हणून बाईने त्यांना चित्र काढायला सांगितलं, ड्रॉइंग करायला सांगितलं. तर मुलाने कोणकोणती चित्र काढली? तर कोणी आंब्याच्या झाडावर पोपट बसला आहे आणि तो आंबा खात आहे. काहींनी कैऱ्याने लगडलेले झाड काढले. तर कोणी पक्षी बसलेले आंब्याचे झाड काढले. कोणी आमराईचे चित्र काढले. तर कोणी कैऱ्या जमा करणारी, गोळा करणारी मुलं, खेळणारी मुलं अशी अनेक चित्रे काढली. बाईंनी सर्वांची चित्रे बघितली. त्यांनी आम्हाला कैरी व आंबा यातला फरक सांगितला. कैरी आणि आंबा याच्यातला फरक कोणी सांगितला? तर बाईंनी. कैरी म्हणजे रॉ मँगो आणि आंबा म्हणजे राईप मँगो. आणि या कैरीपासून आपण लोणचे बनवत असतो, आचार आणि पन्ने. त्याचप्रमाणे आपण चॉकलेट सुद्धा बनवत असतो. आणि आंब्यापासून आमरस आणि आम्रखंड बनवत असतो. सायंकाळी आम्ही घरी परतलो. दिवसभर खेळून बागडून आणि लांब पर्यंत चालून देखील आम्ही थकलो नव्हतो. उलट आम्हाला खूप उत्साही, आनंदी
व ताजेतवाने वाटत होते. सायंकाळ म्हणजे इवनिंग, मुलं कधी घरी परतले तर संध्याकाळी, आणि दिवसभर मुलं खूप खेळली चालली आणि तरी सुद्धा ती थकली नव्हती, टायर्ड झाली नव्हती, तर ती कशी होती, ताजेतवानी, एकदम फ्रेश होती. मुलांनो, आता आपण काही प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, मुलांची सहल कोठे गेली होती? उत्तर, मुलांची सहल गावच्या आमराईत गेली होती. प्रश्न दुसरा, सहलीला जाताना मुलांनी काय काय सोबत नेले होते? उत्तर, सहलीला जाताना मुलांनी जेवणाचे डबे, पाण्याच्या बाटल्या व चित्रकलेचे सामान सोबत नेले होते. प्रश्न तिसरा, बाईंनी आमराईचा अर्थ काय सांगितला? उत्तर, राई म्हणजे दाट झाडी, जिथे आंब्याची अनेक झाडे लावून ती जोपासलेली असतात त्याला आमराई म्हणतात. प्रश्न चौथा, आमराईमध्ये मुले कोणते खेळ खेळली? उत्तर, आमराईत मुले लपाछपी, शिवणा पाणी व उंचावली हे खेळ खेळली. मुलांनो, आता या प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीमध्ये लिहायची आहेत.